गेल्या 8 वर्षांपासून आदिवासी बांधवांना होळी सणापूर्वी मोफत अन्नदान करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. 4 मार्च ते 7 मार्च या कालावधीत स्थानिक विश्रामगृह परिसर चिखलदरा थांब्यावर अन्नदान करण्यात येत आहे. यावर्षी स्वर्गीय इंदिराबाई कडू यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आदिवासी कुटुंबियांना 4 दिवस मोफत अन्नवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेलघाट अंचल के आदिवासी भाई बहनों के लिए पिछले 8 वर्षों से निरंतर रूप से हमारा उपक्रम जारी है. पूरे हमारे वक्रतुंड गणेशोत्सव मंडल के हमारे मित्र, साथ ही बारलिंग कॉम्प्लेक्स के सभी व्यापारी मित्र, ये सब मिलकर इस उपक्रम की शुरुआत करते हैं. वर्षों से उपक्रम चला रहे हैं, इस साल भी कैसा उपक्रम चल रहा है? 8 साल से हम ये कार्यक्रम चला रहे हैं, 8 साल से कार्यक्रम चल रहा है. और इस कार्यक्रम के अध्यक्ष नितेश बहु किलेदार, मनोज बहु कोटे और अशफाक कड़ू और हमारा बंडू बारलिंगा पूरा हमें ये पूरा सहयोग करते हैं. तो ये कार्यक्रम हम चलाते हैं और जब ऐसी बात आ जाती है कि भाई ये चीज़ नहीं है तो नितेश बहु को हम फोन लगा के फौरन में बुलाते हैं और वो नितेश बाबू हमारे को इंतजाम करके फौरन में करके दे देते हैं. जो भी चीज़ की ज़रूरत पड़ती है तो हमको नितेश बाबू को फ़ोन लगाने के बाद में हमको हर आइटम थोड़ा फटाफट यहाँ पे हमारे रिश्ते पे पहुँच जाता है. और इसी होने के बाद में पूरे आदिवासी समाज पूरा यहाँ पे खाने का लाभ लेता है. मोनू दादा काय आपला प्रतिक्रिया मंडळाचे आपण अध्यक्ष वक्रतुंड? मला खूप छान वाटते हे सगळं कार्यक्रम वगैरे करून आणि हे आदिवासी लोक येतात बाहेर बाहेर गावून, त्यांना आम्ही 2 दिवसाचा कार्यक्रम करून जेवण चारतो त्यांना आणि आम्हाला खूप छान वाटते, खूप छान प्रतिसाद मिळते. आणि सगळे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे श्री माननीय नितेश भाऊ किल्लेदार यांच्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळते. धन्यवाद नितेश भाऊ किल्लेदार. आपण काय म्हणणार, आपल्या काय प्रतिक्रिया, उपक्रम जो चालू आहे याच्यावर काय म्हणणार? हा उपक्रम खूपच छान आहे सर, आणि प्रत्येक वर्षी हा उपक्रम इतका चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. म्हणजे जितके पण आदिवासी आपल्या मेळघाटाला लागून आहेत ते सगळे खरेदीसाठी इथे येतात आणि त्यांच्या सेवेकरिता त्यांच्या पोटाला आधार म्हणून हा कार्यक्रम अवेलेबल करत असतो आपण नेहमी. आणि खूप चांगलं वाटते यावेळेस होळीना, म्हणजे त्यांच्यासोबत आपला पण सण खूप मोठ्या प्रकारे साजरा केला जातो असं इथून दिसून पडते. रुपेश भाऊ, तुमची आज काय प्रतिक्रिया आहे की हा जो शिरा आहे, हा जो शिरा तुम्ही आदिवासी लोकांसाठी बनवता, कसं तयार होते, कसं काय करता या प्रक्रिया? हा याले मस्त पद्धतशीर भाजून गरम पाणी करून डालडा, इलायची, जायफळ, काजू, बदाम, मनुका ह्या प्रकारे मस्त याले बनून ह्या लोकांसाठी आपण तयार करत असतो. मागील कालपासून हा उपक्रम सुरू झालेला आदिवासी लोकांना जेवणसाठी, हो किती लोकांनी जेवले सर अंदाजे आजपर्यंत? आत्तापर्यंत कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांनी कालपासून आजपर्यंत जेवण केलं आहे. काय काय आपण इथं बनवलं होतं? आपण खिचडी बनवली, शिरा बनवला आहे, आता उद्या आणखीन आपलं दुसरं काही कार्यक्रम होणार. काय काय पोळी भाजी? काय पोळी भाजी आहे, भात आहे, वरण आहे, शिरा आहे, लय असे. आपण हे मागील 2 वर्षापासून हे इथं सेवा देत आहे, कसं तुम्हाला वाटते? खूप चांगलं वाटते मनाला. तुम्ही सर्व काम सोडून इथे येता? हो, गरिबाची सेवा करण्यात खूप आनंद होते सेवा करण्याचा. आदिवासी बांधवांना पूर्ण मन अर्पित होऊन अर्पित आप क्या कहेंगे श्लोक जी, आप इतनी देर से देखने के दिन भर से आप आ रहे थे, सारा देख रहे, क्या क्या प्रतिक्रिया? यहाँ पे हम तो कार्यकर्ता है, हम यहाँ पे सुबह से यहाँ पे तैनात है, हम यहाँ पे सेवा करने में आनंद प्राप्त होता है हमारे लायक हुआ. मागील 8 वर्षापासून हा उपक्रम आपला चाललेला आहे, कसं काय उपक्रम सुरू झाला आणि ज्याची सुरुवात झाली, काय आपली प्रतिक्रिया? अरे आम्ही या मार्केटमध्ये नेहमी राहायचं आणि इथं व्यवसाय करायचं, त्या काळात आम्हाला इथं एक बघायला मिळालं की आदिवासी लोक कधी 11 वाजता यायचे रात्री, कधी 10 वाजता यायचे, कोणी 1 वाजता गाडी नाही यायचे, तर त्यांना हॉटेलमध्ये खायला नाही भेटायला, इथंही भेटायचं नाही, इकून तिकून आणायचे, तर व्यापारी त्यांच्याकडून 10 रुपयाची वस्तू 20 रुपयात विकून त्यांना लुटून किंवा कंगाल करायचे प्रयत्न करत होते. म्हणून आमचे हे बारलिंगे कॉम्प्लेक्सचे कार्यकर्ता व व्यापारी, सिटी चॅनलचे करते धरते,
किल्लेदार भाऊ पत्रकार ये आणि इथले कर्ते धर्त्यांनी हा उपक्रम राबवला की आपण असं न करता सर्व लोकांना वर्गणीतून किंवा सहकार्य मिळालं त्याच्यातून हा उपक्रम राबवायचा आणि यांना उपाशीनं पाठवता पोटभर जेवण करून आपल्या घरी पाठवायचं कामावून आल्यानंतर। आपको बता दूं कि ये उपक्रम की शुरुआत ऐसी हुई थी, एक बार यहाँ पर रेस्ट हाउस के परिसर में एक महिला अपने चार बच्चों को एक कचोरी खिला रही थी और वो चित्र जब हमने देखा, यहाँ खड़े रहकर चार पांच लोगों ने देखा तो हमने पूछा कि भाई आप एक कचोरी चार बच्चों को आप खिला रही हो, इनका पेट कैसा भरेगा। तो उसने बोला पाँच दिन त्यौहार करने का है रे बेटा, धारनी जाना है, धारनी चिकलदरा हमारा त्यौहार रहता है, पाँच दिन हम मनाते हैं लेकिन हम अभी पैसा खर्चा कर लेंगे तो उधर पाँच दिन त्यौहार कैसा मनाएंगा, खाएंगा क्या। इस पर हमें ऐसा लगा कि जब वो एक कचोरी पाँच बच्चों को खिलाकर उसको पानी से पेट भर दे रही है तो ये आदिवासी लोग अपना पेट मारकर अपने बच्चों को खिलाते हैं, अच्छे वस्त्र पहनाते हैं, त्यौहार मनाते हैं, होली का पाँच दिन पर्व मनाते हैं, वहीं से उपक्रम की शुरुआत हुई। हमारे आदरणीय मनोज भाव कोटे हैं, हमारे पूरा मित्र मंडल है यहाँ पर। विशेष रूप से मैं आभार व्यक्त करना चाहूँगा कि हमारे माननीय बच्चों भाव कड़ू, इनके भी मार्गदर्शन यहाँ पर रहा है कि बच्चों भाव कड़ू, इन्होंने भी यहाँ पर हमें भरपूर सहयोग प्रदान किया है और उनके माध्यम से ये उपक्रम जो है निरंतर रूप से चलते जा रहा है। और इस बार तो प्रथम पुण्य स्मरण बच्चों भाव की माता जी का है, स्वर्गीय इंद्राताई बाबाराव जी कड़ू, उनके पुण्य स्मरण में भी यहाँ पर दो दिन का लंगर यहाँ चलाया जा रहा है। कुल पाँच दिन तक के लंगर जो है वो लगातार चल रहा है, निरंतर ये सेवा जारी है। और रेस्ट हाउस के परिसर में मेलघाट के आदिवासी अंचल के लिए एक ही यहाँ पर संकल्प लिया गया है, मेरे गांव का मेरे शहर में आने वाला हर एक कोई भी आदिवासी हो, एक भी आदिवासी भूखा नहीं जाएगा, ये संकल्प हमारा है। मैं नितेश केलेदार, सिटी न्यूज़ भरतपुर। सलग सात वर्ष या उपक्रमाचे आयोजन केले जात असून या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे। या कार्यक्रमादरम्यान सर्व आदिवासियांसाठी भोजनाची व्यवस्था पूर्णपणे मोफत केली जाते। होळीच्या सणाच्या दिवशी आपल्या गावी परतणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी हा कार्यक्रम खास दूरच्या भागातून आपली कामे उरकून आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बारलिंगे कॉम्प्लेक्सचे सर्व व्यापारी, दुकानदार व युवा कामगार अथक परिश्रम घेत आहेत।